सध्या सर्वत्र कोरोनाचे सावट असलं तरीही ठिकठिकाणी गणेशोत्सवाच्या पारंपरिक प्रथा सुरू आहेत. कोकणामधील घरोघरी गणरायाचं आगमन झालंय, परंतु रायगडमधील साले गावामधील एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना झालेली नाही, तरी देखील इथे गणेशोत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सव म्हणजेच कोकणातील सर्वांचा आवडता सण. गणेशोत्सवामधील दिवसामध्ये उत्साह हा वाहत असतो. गणरायाचं आगमन होतं आणि मग पूजा अर्चना आरती नाचगाणी सर्व काही होतं. परंतु यंदा उत्साहावरती सावट हे कोरोनाचं आलं. असं असलं तरीही रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यामधील साले या ठिकाणी परंपरा जपली जाते. जवळपास उमराच्या या गावामधील एकाही घरामध्ये गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही. गणेश मूर्तीच्या दिवशी गावामधील सर्व ग्रामस्थ गावातील मंदिरामध्ये जमतात. तेथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते. मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगा तलावामधून पालखीची मिरवणूक काढली जाते. गावातील हा आगळा वेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झाला हे आजच्या पिढीला माहीत नाही, मात्र वर्षानुवर्षे सुरू असलेली परंपरा आजही पिढी जपताना पाहायला मिळते.